नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन येथील शर्मावाडी येथे एका सार्वजनिक शौचालय पूर्णपणे कोसळले आहे. यात दोघे जण जखमी झालेले असून एकाचा मृत्यू झालेला आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन इथं शर्मावाडी इथल्या एक सार्वजनिक शौचालय पूर्णपणे कोसळले. यात दोघं जखमी असून एकाचा मृत्यू झालाय. मैताचं नाव हरिश्चंद्र बिंद, वय वर्ष 30 असं असून सत्येंद्र यादव, वय वर्ष 38 असं जखमीचं नाव आहे. शौचालय एक मजली होतं. शौचालयाच्या शेजारी पालिकेचं गटाराचं काम सुरू आहे. मात्र लॉकडाऊनमुळे गटाराचं काम बंद झालं होतं. आज दुपारी 6 वाजता अचानक हा शौचालय कोसळला. त्यात दोघं जखमी आहेत. रुग्णालयात नेताना हरिश्चंद्र बिंद यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. त्यांना त्यांचं नुकसानही मोठ्या प्रमाणात झालं आहे. भूपेश लादर भोय. ओके सर, काय नेमकी घटना घडली इथे? आम्हाला 10-15 मिनिटावर वर्दी आली की संतोष भवन अवधूतवाडी येथे शंकर मंदिराच्या बाजूला संडासचा स्लॅब कोसळला आहे. तर आम्ही वर्दीवर आलो, घटनास्थळी आलो, तर आम्हाला समजलं की 2 व्यक्ती याच्यात फसलेले आहेत, अडकलेले आहेत. पण आम्ही त्यात यायच्या अगोदर त्या 2 व्यक्तींना काढून ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात आलं. इथे घटनास्थळी पोचलं, सगळ्यांना विचारपूस केली, तर निदर्शनात आलं की कोणी व्यक्ती फसलेली नाही. तर अशा प्रकारे आम्ही तुम्ही एकूण किती लोकांना या ठिकाणी रेस्क्यू केलेलं आहे आणि एकंदरीत परिस्थिती काय आहे सर? आम्ही आता 2 व्यक्तींना रेस्क्यू केलेलं आहे आणि एकंदरीत परिस्थिती बघता तर इथून संडास एरिया भरपूर होता आणि संडास भरपूर होती. 1+1 संडास होता बाथरूम. तर ते आम्ही बघितलं, पडताळणी केली. आता निदर्शनात आलं की आता कोणीच इथे फसलेलं नाही.